व्हाट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू, हू इज टू डू अँड व्हाय इज टू डू, कुणी हे काम करायचं, का करायचं, कशासाठी काय करायचं, याचा हेतू काय, ह्याचं ध्येय काय, ह्याची निष्पत्ती काय, आणि हे कुणी करायचंय, हे सगळं अगोदर ठरवणं आणि त्यानुसार कर्मबद्ध पद्धतीने वाटचाल करून ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं याला नियोजन म्हणतात. आणि दुसरं आहे ऑर्गनायझेशन करणं, म्हणजे या यशासाठी लागणाऱ्या सगळ्या साधन सामग्रींची जुळवाजुळव करणं. याच्यामध्ये मॅन आहे, मशीन आहे, मटेरियल आहे, माणसं लागतात, वस्तू लागतात, हत्यारं लागतात, पैसे लागतात, या सगळ्याची जमवाजमव करणं. आणि त्याच्यानंतर पुढे त्या सगळ्या वस्तूंना, माणसांना, मशिनरीला डायरेक्शन देणं. आणि हे सगळं काम सुरू केल्यानंतर त्याच्यावर तुमचं कंट्रोल पाहिजे, नाही तर तुम्ही विमान चालू केलं आणि विमानाचं एखादं इंजिन बंद पडलं, कंट्रोलच नाही तुमचे, काय होईल, विमान खाली आणि विमानातले सगळे वर. व्हेरी सिम्पल. तसं तुमच्याकडे प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग सुद्धा तुम्ही वाटचाल केली, ऑर्गनायझेशन पाहिजे, त्याला डायरेक्शन दिलं पाहिजे. म्हणजे मॅटर इज नॉट हाऊ मच यू रन, बट मॅटर इज दिस इन व्हॉट डायरेक्शन यू रन. तुम्ही किती धावता, किती स्पीडनं पळता हे अजिबात महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या वाटेने जात आहात. आणि म्हणून ए फर्स्ट स्टेप इन द राईट डायरेक्शन इज युअर सक्सेस. तुम्ही जर योग्य वळणावर जर पाऊल असेल, म्हणजे तुम्ही आता त्या वयात आहात की या वयात जर तुम्हाला योग्य वळण मिळालं तर पुढे तुम्ही शिवजयंतीला ते डॉल्बी लावून नाचण्याचे उद्योग बंद करताल. कारण आजपर्यंत तुम्ही शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचला, आता शिवाजी महाराज डोक्यात घेण्याची गोष्ट आहे, जेणेकरून जग तुमच्या तालावर नाचू शकतं आणि भारत महासत्ता होऊ शकते. काय शिवाजी महाराज? शिवाजी महाराज एक मॅनेजमेंटचे गुरु आहेत, शिवाजी महाराज एक चांगले सायंटिस्ट आहेत. शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर इंग्रजांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे शिवाजी द ग्रेट आर्किटेक्चर, शिवाजी द ग्रेट इंजिनियर. आम्हाला कधी हे शिवाजी महाराज कोणी सांगितले? शिवाजी महाराज एक सायंटिस्ट आहेत, शिवाजी महाराज इकॉनॉमिस्ट आहेत, आणि शिवाजी महाराज एक सायकोलॉजिस्ट सुद्धा आहेत, की एक वॉरफेअर करताना, एक मॅनेजमेंट करताना काय तिथं मानसिक पद्धत वापरली जाते, ह्या सगळ्याचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केलेला आहे. आणि त्यानुसार महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ते सगळं यश मिळवत गेलेले आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराज आम्ही नव्या ताकदीनं, नव्या जोमानी, नव्या विषयाने बघितले तर आम्हाला नक्कीच त्यातून प्रेरणा मिळेल. मला वाटतं आयुष्यामध्ये माणसं अपयशी होण्याची फक्त दोन कारणं असतात. एक, काही माणसं नुसतंच काम करतात, विचार काहीच करत नाहीत, आणि काही माणसं दुसरी स्वतःला जी शाणी समजतात, फक्त विचारच करतात, काम अजिबात करत नाहीत. आणखी अपयशाची दोन कारणं असू शकतात, घाईघाईत काम करणं आणि लक्ष न देता काम करणं. कुठल्याही ऍक्सिडेंटचं तुम्ही उदाहरण घ्या, कुठल्या अपयशाचं पराभवाचं विश्लेषण तुम्ही केलं तर दोन गोष्टी तुमच्या लक्षात येतील, की घिसड घाईनं काम करणं, अत्यंत वेगाने काम करायला जाणं आणि ते काम बुडीत काढणं, किंवा लक्ष न देता ते काम करणं. मॅनेजमेंटला ही दोन्ही तत्व मान्य नसतात. चांगलं काम तुम्ही नीट केलं पाहिजे तर ते पूर्णत्वाला जात असतं, हे मॅनेजमेंटचं तत्व आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये एकाही युद्धामध्ये, एकाही सामाजिक निर्णयामध्ये, आर्थिक निर्णयामध्ये ज्या माणसाला पराभव माहीत नाही असा माणूस म्हणजे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. महाराजांचा कुठलाही निर्णय घ्या, आर्थिक असेल, सामाजिक. आता त्यांनी मगाशी उल्लेख केला दिल्लीतल्या एका प्रकरणाचा, वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांचा पहिला जी आर आहे, आणि ती केस रेप केस नाहीये, ती केस डिमोलेस्टेशनची आहे. म्हणजे एका मुलीचा हात पकडला एवढीच ती केस होती, त्याची शिक्षा एवढी जबर शिवाजी महाराजांनी दिलेली आहे की त्या प्रस्थापित माणूसवर, का असाही सामान्य माणूस नाही, त्यावेळी गावचा पाटील म्हणजे आजचा आमदार खासदार आहे, अशा माणसाचे शिवाजी महाराजांनी हात आणि पाय दोन्ही कलम केले. याचा परिणाम पुढे असा झाला की पुढे 100 वर्षामध्ये कुणीही माणूस कुठल्याही मुलीचा हात धरण्याची हिंमत करू शकला नाही. याला म्हणतात मॅनेजमेंट. आता इथे लोकांना माहितीये, मी काही जरी केलं तरी मला कायदा काहीच करत नाही, मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, म्हातारा होऊन मरेल, पण मला शिक्षा होणार नाही, असं लोकांना इथं माहिती आहे. आणि म्हणून लोक तशा प्रकारचं धाडस करतात, ही दुसरी त्यातली बाजू आहे. आणि म्हणून एक कायद्याची ही बाजू शिवाजी महाराजांनी बघितली. आर्थिक बाबतीत पण बघा शिवाजी महाराज कशा प्रकारे उभे राहतात. म्हणजे एक व्यवस्थापन करणारा माणूस, जागतिक कीर्तीचा माणूस कसा उभा राहतो हे आम्हाला प्रोसेस समजून घेण्याचा आज प्रयत्न करायचा आहे. आपण शिवाजी महाराजांच्या यशाकडे बघतो, पण शिवाजी महाराजांनी शून्यातून ती वाटचाल कशी केली ती वाट आम्ही परत एकदा उभी केली पाहिजे. त्या वाटेनं किंबहुना आम्ही चालायचा प्रयत्न केला पाहिजे. कशा प्रकारची असते वाटचाल? तुम्ही आजपर्यंत शिवाजी महाराजांचा जे जयकार केला असेल, शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे, पण शिवाजी नावाचा अर्थ कोणी तुम्हाला सांगितलं का आजपर्यंत? शिवाजी या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. शिवाजी, शिवाजी, शि म्हणजे शिका, आणि शिका त्याच्यानंतर वा म्हणजे त्याप्रमाणे वागा, आणि त्याप्रमाणे वागलात तरच तुम्ही जग जिंकू शकता, जिंका, असा शिवाजी. शिका, लर्न एव्हरी डे, लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे, इम्प्लिमेंट न्यू थिंग्स अँड देन एव्हरी डे यू विन द वर्ल्ड. तुम्ही दररोज नवीन विचार करा,
नवीन विचार कृतीत आणा आणि त्यानुसार तुमची सवय लागेल आणि जग तुमच्या पायावरती येईल. मला असं म्हणायचे, तुम्ही जर पायावर उभे राहिले तर तुम्हाला जगाच्या डोक्यावर पाय ठेवावं लागतं का? तुम्ही पायावर उभे राहिले तर तुम्हाला जगाच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. पण तुम्ही डोकले तर जग तुमच्या पायावर येत असतं. आणि शिवाजी महाराज आपल्याला डोक्याने विचार करायला शिकवतात, पाया पडायला शिकवत नाहीत. साधा शब्द आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हाताने काम करणारी माणसं श्रीमंत होत नसतात, हाताने काम करणारी माणसं मोठी होऊ शकत नाही, पण डोक्याने काम करणारी माणसं मात्र मोठी होऊ शकतात. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशी डोक्यानेच कामं करून दाखवली आणि म्हणून त्यांचं डोकं काय हे ऐकण्यासाठी एवढी डोकी इथं जमलेली आहेत. व्हेरी सिंपल आहे. शिवाजी महाराज कशा प्रकारे जन्माला येतात, तीन गोष्टीची आवश्यकता आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल शिवाजी महाराजांचा तो प्रोसेस उलगडून आपण दाखवूया. तीन गोष्टी लागतात यशस्वी व्हायला. एक विजन लागतं, दुसरं मिशन लागतं आणि तिसरी ऍक्शन लागते. हे मिशन आहे की आमचं स्वतःच राज्य असलं पाहिजे, माझा मुलगा अशा प्रकारे उभा राहिला पाहिजे. हे मिशन शहाजीराजांचं आहे की आम्हाला स्वराज्य उभं करायचंय. आणि हे विजन कोणाचं आहे, हे जिजाऊ साहेबांचं विजन आहे. म्हणजे शहाजीराजांनी मिशन दिलं की मी दुसऱ्याची नोकरी करतोय, मी मनसबदारी करतोय, पण तुम्हाला मात्र दुसऱ्याची नोकरी करायची नाही, स्वतःच साम्राज्य उभं करायचंय, स्वतःच राज्य, ते सुद्धा रयतेचं राज्य उभं करायचंय. आणि त्यानुसार जिजाऊ साहेबांनी त्यांना ट्रेनिंग दिलेले. म्हणजे 5 वर्षे शिवाजी महाराज जे बेंगळुरूला होते, वय वर्ष 7 ते वय वर्ष 12 ते शहाजीराजांच्या प्रॅक्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचं काम होतं. मग ते हत्यार असतील, भाषा असेल, सगळं शिकायचं काम केलेलं आहे. आणि आयुष्यभर त्यांची जे गुरु कोण असतील तिथे राजमाता जिजाऊ यांनी प्रसंगी वेळोवेळी त्यांना गायडन्स केलेले आहे. म्हणजे ते विजन दिलेले आणि त्यानुसार त्याच्यावर ऍक्शन करण्याचं काम, म्हणजे दूरदृष्टी आहे, ध्येय आहे आणि त्याच्यावर कृती करण्याची ताकद आहे. हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. विजन, त्यानुसार मिशन आणि त्यानुसार ऍक्शन. मिशन त्याला म्हणतात की आपला जीव गेला तरी आपला हेतू बदलायचा नाही, त्याला मिशन म्हणतात. आपलं मिशन वेगळं असतंय. आपण कधी सायन्सला, कधी आर्ट्सला, नाही जमलं तर परत कॉमर्सला, हे मिशन नसतंय. एक तर एक ठरवायचं आणि त्या विषयावरतीच आयुष्य वेचायचं, त्याला मिशन म्हणतात. पराभव आपला का होतो, धरसोड वृत्तीमुळे होतो. कधी हे, कधी ते, कधी ते, असं मग काहीच नाही. एक ना घर भराभर असं सगळा कार्यक्रम होऊन जातो. त्यामुळे विचार करून आम्हाला काम करावं लागेल. 5 वर्ष स्वतःला स्वतः सोबत ठेवलेले शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना, 7 वर्ष ते 12 वर्ष म्हणजे 5 वर्षाचं काळ आहे. 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना परत पुण्याकडे पाठवत आहेत आणि परत पाठवताना शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये मिशन दिलेले. काय मिशन दिले, की प्रतिपत चंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शहा सुनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. शहाजीच्या पुत्राने अशा प्रकारचं राज्य उभं केलं पाहिजे की ते पुणे वंदिता, महाराष्ट्र वंदिता, भारत वंदिता, आशिया वंदिता नाही तर ते विश्वाला वंदनीय असलं पाहिजे. अशा प्रकारचं एक मोठं राज्य उभं केलं पाहिजे. हे मिशन रायटिंग मध्ये दिलेलं आहे. ती फक्त काय राजमुद्रा नाही की माझा मुलगा वयाने लहान आहे, 12 वर्षाचा आहे, पुढे आयुष्यामध्ये तो विसरता कामा नये, म्हणून तो जेव्हा जेव्हा कागदपत्रावर शिक्का मारेल त्याला आपल्या वडिलांनी दिलेलं मिशन, ते ध्येय आठवलं पाहिजे. आणि शून्यातून प्रतिपदेचा चंद्र म्हणजे किती, अमावशीच्या नंतर 2 दिवसाचा चंद्र, एवढीशी चंद्रकोर असते. आणि ते ध्येय माझ्या मुलाला मी दिलेलं आहे ते कायम त्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करताना पण लोक सांगतात की जे लक्षात ठेवायचे ते पुन्हा पुन्हा तुम्ही लिहिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा अंडरलाईन करून ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराज कागदावर शिक्का मारला रे मारला की ते ध्येय समोर येते वयाच्या 12व्या वर्षापासून, की तुम्हाला शून्यातून राज्य सुरू करायचंय आणि विश्वाला वंदनीय होईल, रोल मॉडेल ठरेल अशा प्रकारचं राज्य तुम्हाला उभं करायचंय. हे मिशन वयाच्या 12 वर्षी दिलेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वयाच्या 44 वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झालेले नाहीत. छत्रपती हा शिक्का शिवाजी महाराजांच्या कागदपत्रावर वयाच्या 12व्या वर्षापासून आहे, की मला माझ्या वडिलांनी दिलेलं ध्येय आजपासून माझ्या जीवाशी आणि मरणाची ती गाठ आहे, मरेपर्यंत हे ध्येय माझ्या उरात असेल आणि एक ना एक दिवस मी ते पूर्ण करून दाखवील. आणि 12व्या वर्षी सुरू केलेला कार्यक्रम 44 वर्षी म्हणजे पुढच्या 30 वर्षात शिवाजी महाराज पूर्ण करून दाखवतात. याला म्हणतात मिशन, की एकदा ठरवलं करेंगे तो करेंगे. आपलं कसं असतंय, मरेंगे फिर करेंगे, करेंगे फिर मरेंगे, असं नसतंय. डू ऑर डाय नसतंय. डाय हा शब्द शिवाजी महाराजांच्या डिक्शनरीत असू शकत नाही. ओनली डू, डू अँड डू. आणि नकारार्थी शब्द तर असूच नाही. नकार हा शब्द असण्याचा संबंधच काय, तर आपल्याकडे नकाराने सगळीकडे सुरुवात होत असते. मला हे जमेल का, मला हे परवडेल का, मला हे झेपेल का, मग आपण जगायचं कशाला, हे तरी आपल्याला परवडेल का,
याचा आपण विचार केला पाहिजे. उगच पृथ्वीला भार कशाला पाहिजे. शहाजीराजेने मिशन दिलेले, 12 वर्षाचे शिवाजी महाराज पुण्यामध्ये येतात आणि 12 वर्षाचा मुलगा पुण्यामध्ये आल्यानंतर त्या मिशनच्या दिशेने वाटचाल करतो. 3 वर्ष पूर्ण शिवाजी महाराज वय वर्ष 12 ते 15 पुण्यातल्या सगळ्या 12 मॉलमध्ये फिरतात. कशासाठी? प्रोजेक्ट सर्वे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे की मला जिथे राज्य उभं करायचंय तिथल्या लोकांचं दुःख काय, दारिद्र्य काय, त्यांची अवस्था काय आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा मला संधी कशी निर्माण करता येईल, या लोकांना कसं जगवता येईल आणि स्वराज्य कसं फुलवता येईल याचा विचार. 3 वर्ष हा माणूस, वय वर्ष 12, काय वय शिवाजी महाराज आपल्या भाषेत 7वी 8वीला आहेत आणि शिवाजी महाराज 3 वर्ष 12 मॉलमध्ये फिरतात आणि हे सगळं सर्वे पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी रोडेश्वरावरती शपथ घेतात की मी स्वराज्याची स्थापना करत आहे. आणि मग पुढे बघा, 16 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलाच्या हाताखाली काम करायला किती वर्षाची माणसं आहेत? 60-60 वर्षाची माणसं आहेत. इथे आपला युगोमध्ये येऊ शकतो. तुम्ही म्हणताल हे कालचं पोरग आहे, 15 वर्षाचा 16 वर्षाचा त्याच्या हाताखाली मी 60 वर्षाचा माणूस, मी काम करावं का त्याच्या हाताखाली? हा काय प्रोटोकॉल आहे का? बाजी पासलकरांचं वय 60 वर्ष आहे. तानाजी मालुसेची लढाई झाली त्यावेळी त्या शेलार मामांचं वय 80 वर्षाचं आहे. म्हणजे वय वर्ष 16 पासून ते वय वर्ष 80 पर्यंतची सगळी माणसं शिवाजी महाराजांच्या एका ध्येयाच्या पाठीमागे काम करतात. हे विजन असल्याशिवाय का? हे ध्येय असल्याशिवाय का? आणि ते ध्येय सार्वजनिक आहे, एकट्याचं नाहीये की माझ्यासाठी मी करतोय. ज्याने त्यांनी असं वाटलं पाहिजे की हे स्वराज्य म्हणजे माझं आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी जगलं पाहिजे. शिवाजी महाराज असं कधीच म्हणलेलं नाही, तुम्ही स्वराज्यासाठी मरलं पाहिजे. अजिबात नाही, मरायला शिकवत नाही शिवाजी महाराज. प्रसंगी तुम्ही माघार घ्या, प्रसंगी तुम्हाला पराभव मिळायला चालेल, पण माझा माणूस मरता कामा नये हे शिवाजी महाराजांचं धोरण आहे. माझा तर नाहीच नाही पण शत्रूचा पण मरता कामा नये, हे मॅनेजमेंट, पर्सनल मॅनेजमेंट नाही तर काय? माझा माणूस मला गमवायचा नाही, मला विजय नाही मिळाला ते चालेल परंतु माझा माणूस गमवायचा नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की महाराजांचं नियोजन एवढं योग्य असायचं की माणूस पण मरायचा नाही आणि यश पण मिळायचं. फक्त ऍक्सिडेंटल एक केस महाराजांच्या आयुष्यात आहे, ती तानाजी मालुसरेची आहे. म्हणजे तानाजी मालुसरेचं मरण अपेक्षित नव्हतं पण त्या लढाईचा काही निर्णय बदलला. उदयभान राजपूत खूप अनुभवी योद्धा असल्यामुळे म्हणजे तो पण मारला गेला, तानाजी मालुसरे पण मारला गेला, पण शिवाजी महाराज ना ते खूप मोठं आयुष्यातलं दुःख आहे की जिथे माझा माणूस मोहिमेवर गेला आणि तो मेला. पण ते शैल्य सुद्धा महाराजांनी भरून काढलं. याच्या अगोदर महाराजांकडे पद्धत अशी असायची की तो मावळा मोहिमेवरनं परत आल्यानंतर त्याचा सत्कार महाराज एक सोन्याचं कडं देऊन करायचे, शेला पागोटं बांधायचे. पण ह्या घटनेनं महाराजांना एवढं दुःख झालं, महाराजांनी जी आर बदलला आणि याच्यापुढे जेव्हा जेव्हा माझा माणूस मोहिमेवर जाईल तेव्हाच इन ॲडव्हान्स मी त्याचा सत्कार करेल, त्याला सोन्याचं कडं आणि त्याला शेला पागोटं बांधेल. मला वाटतं जगाच्या पाठीवर असली मोटिवेशनल पॉलिसी कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही विद्यापीठात शिकवत नाहीत की काम होण्याच्या अगोदर 100% पेमेंट. आणि याचा परिणाम बघा, म्हणजे 1666 जो पन्हाळा किल्ला घ्यायला शिवाजी महाराजांना 10,000 फौजेसकट शक्य नाही झालं, तो पन्हाळा किल्ला कोंडाजी फर्जंद नावाच्या किल्लेदाराने, एका शिलेदाराने फक्त 65 मावळ्यांच्या मदतीने जिंकला. याला म्हणतात मोटिवेशन, याला म्हणतात स्पिरिट. ठीक, 65 माणसांनी 5,000 फौजेचा पराभव करणं आणि पन्हाळ्यासारखा बेलाक किल्ला जिंकणं हे खूप वेगळं चित्र आहे. याचा अर्थ असा होतो की हे मॅनेजमेंट त्याच्या मागे आहे. हे मिशन शहाजीराजांनी शिवाजीराजांना देऊन 12 मॉलमध्ये पाठवले. माणसाला मंत्री होण्यासाठी खूप मोठा अनुभव आणि खूप मोठं वय लागतं. शिवाजी महाराज बँगलोरनं पुण्याला येतानीच त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ आहे. म्हणजे हा माणसाचं कॅलिबर किती असेल, एक 12 वर्षाच्या पोराला किती मोठ्या प्रमाणात ट्रेन केलं असेल की त्याच्या हाताखाली काम करायला अख्खं मंत्रिमंडळ आहे आणि त्यानुसार स्वराज्याची स्थापना होते, स्वराज्याची ती वाटचाल होते. आणि महाराजांनी असं नुसतं स्वप्न नाही दाखवलं की आपल्याला सगळ्यांना स्वराज्य उभं करायचंय. महाराजांनी 3 वर्ष पहिलं पुण्यामध्ये आल्यानंतर त्या जंगलांमधली श्वापदं मारणं, तिथे जमीन शेतीला एक करणं, तिथले पाण्याचे प्रश्न सोडवणे, धरणं बांधणे, रस्ते बांधणे, हे सगळं कामं केल्यानंतर लोकांचं पोट भरल्यानंतर त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवले आहे. उपाशीपोटी लोकांना स्वप्न दाखवली तर ती पूर्ण होऊ शकत नाहीत आणि म्हणून मी पहिलं माझ्या लोकांना आर्थिक स्थैर्य दिलं पाहिजे, सामाजिक स्थैर्य दिलं पाहिजे, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि मगच मी त्यांना स्वराज्याच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो, हे या माणसांनी दाखवून दिलं. आणि पुढच्या काळामध्ये याचा निर्णय असा लागला की महाराजांच्या आयुष्यामध्ये एकही माणूस शिवाजी महाराजांना सोडून गेलेला दिसत नाही. जगात आज एकही अशी कंपनी नाही की ज्याच्यामध्ये फक्त एंट्री असेल आणि एक्झिट नाही. इथं आता लोक 6-6 महिन्यात कंपन्या बदलतात, त्याचे अनेक कारण असू शकतात, त्यात काय आपल्याला जायचं नाही. पण वय वर्ष 27 शिवाजी महाराजांच्या दरबारात आदिलशाहीचे 700 पठाण तिथली नोकरी सोडून इकडे येतात. काय येतात? हे मॅनेजमेंट आहे की तिकडे कंत्राटी रोजगार आहे, तिथे कंत्राटी काम आहे, तिथे हंगामी काम आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे, परमनंट जॉब नावाचा संबंध येत नाही. कुठे लढाई सुरू झाली, सैन्य भरती करायची, लढाई संपली, यांना सांगायचं हे घरी जा.
शिवाजी महाराजांचं असं नाही, खडं सैन्य उभं केलेलं या राष्ट्रामध्ये पहिलं, की तुम्ही एकदा माझ्याकडे सैनिक म्हणून भरती झाले की मरेपर्यंत तुम्ही माझ्या सोबत असणारे, एवढी व्यवस्था या माणसाने लावून दिलेली. नोकरीची हमी आहे, म्हणजे जगात नोकरीची शाश्वती देणारा पहिला रोजगार हमीचा उद्गाता जर कोण असेल तर आपले शिवाजी महाराज आहेत. की एकदा नोकरीत भरती झाला की आयुष्यभर त्याला काळजी नाहीये. पण ते फक्त नोकरीत भरती करून घेतला म्हणून काम संपलं का? त्याला वरच्यावर ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा आहे. आणि हे महाराजांचं मॅनेजमेंट किती एक्सलंट आहे, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महाराज वयाच्या 12 वर्षी ज्यावेळी पुण्यामध्ये त्या लाल महालामध्ये बसलेत गॅलरीमध्ये, तिथून एक वरात चाललेली होती. आणि ती वरात बघतानी एक पोरगा ते दानपट्टा चालवताना शिवाजी महाराजांना दिसतो. आणि महाराजांनी माणूस पाठवला आणि म्हणले त्या पोराला बोलून घ्या इकडे. त्या पोराला बोलवलं, तुझं नाव काय? ते विचारलं, तू हे काय करतोस? तर म्हणे हे काय आपल्याला काय कामधंदा नाही, बाकी रोजगार वगैरे देणार नाही कोणी काय नाही, म्हणून डिग्री आपली वेस्टेज आहे. त्यामुळे हां डिग्री म्हणजे आपलं खतच आहे जवळपास, त्याच्यातून कसं शेती करायची हेच आपल्याकडे काम आहे आता, बरोबर. तर तू हे का करतो? तर म्हणे पोटापाण्यासाठी करतो, कुठे जत्रेमध्ये हे सगळं करतो किंवा काही लग्नांमध्ये असं नाचतो, म्हणजे आता जे पेप पार्टी वगैरे करतात ना तसं काहीतरी तो करायचा. तर म्हणले तू हौशेपोटीच करतोस ना, हे पोटासाठीच करतोस ना, चल आजपासून तुझ्या पोटाचा प्रश्न मिटला, तू माझ्यासोबत काम करशील का, स्वराज्यासाठी काम करशील का? तो म्हणला तिकडे पण मला पट्टाच चालवायचा आहे, इकडे पण पट्टाच चालवायचा आहे, तिथं रोजगाराची हमी नाही, तिथं 2 वेळेचं जेवण मिळेल की नाही सांगता येत नाही, पण इथं कायमस्वरूपी मिळत असेल तर महाराज मी तुमच्यासोबत कायम आहे, जगेल तोपर्यंत आणि मरेल तो सुद्धा तुमच्यासाठी. आणि तो पोरगा शिवाजी महाराजांच्या सोबत राहिलेला आहे. 1 वर्ष गेलं 2 वर्ष गेलं 3 वर्ष गेली 25 वर्ष त्याला काहीच काम नाही, फक्त शिवाजी महाराजांच्या सोबत फिरायचं आणि दररोज प्रॅक्टिस करायचं. कशाचं प्रॅक्टिस? जे शिवाजी महाराजांनी बघितलं होतं की हा पट्टा खूप चांगल्या प्रमाणे चालवतो. आणि 25 वर्षानंतर त्या पोराला महाराजांनी अचानक ऑफर दिली, उद्या तू माझ्यासोबत असणार आहेस आणि तुला 25 वर्ष मी जे ट्रेनिंग दिलेले त्याचं तुला प्रॅक्टिकल मला उद्या दाखवायचंय. 9 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी ही बातमी, ही कामगिरी जीवा महालेला सांगितली आणि 10 नोव्हेंबरला म्हणले माझ्यासोबत ये. का सांगितलं असेल? तर सय्यद बंडा एक 15 फुटाची उडी मारून तो माणूस कापू शकतो हे महाराजांकडे डिटेल्स आहेत. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये शत्रूची ताकद काय हे पहिले तुम्हाला अभ्यास करायला लागतं, आपली ताकद काय हे सगळं अभ्यास करायला लागतो. आणि त्यानुसार सय्यद बंडाला टॅकल करणारा माणूस माझ्याकडे आहे आणि तो अशा प्रकारचा आहे. शिवाजी महाराज माहिती आहे, एक 20 फुटाची जंप मारून तो माणूस मारण्याची ताकद जीवा मालेमध्ये. 25 वर्षे फक्त एकच काम आहे, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. आपल्याकडे कसं आहे, प्रॅक्टिस कमी आणि प्रिचेस जास्त, म्हणजे प्रवचन जास्त आणि ऍक्शन कमी असते आपल्याकडं. उपदेश जगाला आणि घरात बोंबाबोंब असं असतंय. म्हणजे लोकांना सांगायचं तुम्ही बिडी सिगरेट पिऊ नका आणि हे भाषण करतानाच पित असतात, असा आमचा कार्यक्रम असतो. त्यामुळे शिवाजी महाराजांचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्या फौजेत भरती होण्यासाठी जे 17 नियम आहेत त्यातला एक महत्वाचा नियम तुम्हाला सांगतो, माझ्या फौजेत भरती होणारा शिपाई निर्व्यसनी असणार आहे, त्याला कसल्याही प्रकारचं गांजा चिलीम असलं व्यसन असणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्र त्यागाला जो उभा राहिला तो निर्व्यसनी माणसांमुळे उभा राहिला. आणि आज महाराष्ट्राचं गर्तेत कशामुळे जात असेल तर ह्या व्यसनी माणसांमुळे जातोय. काय लोक म्हणतात, मी त्यांना विचारलं तुम्ही का झोपलाय, मला कामच नाही. माझं त्यांना असं म्हणणं असतंय तुम्ही झोपलेला आहात म्हणून तुम्हाला काम नाहीये, तर तुम्ही उठलं पाहिजे आणि काम शोधलं पाहिजे, तुम्हाला ते काम मिळेल. किंबहुना शिवाजी महाराज तर सांगतात की तुम्ही काम करायची गरज नाही, तुम्ही स्वतःचा उद्योग धंदा उभा केला पाहिजे. स्वराज या शब्दाचा अर्थच तसा आहे, पण आम्ही त्या दिशेने विचार करत नाही. आम्हाला शिवाजी महाराज कोणी तसे सांगायचे भानगडीत पडत नाही आणि आम्हाला त्याची गरज वाटत नाही, कारण आम्हाला फक्त इथून पाहिजे शिवाजी महाराज, खाली यायचा काही संबंध नाही. कारण आमचं ऑलरेडी सगळं प्रोग्राम भरलेलं आहे दुसऱ्याच कार्यक्रमांनी, इथं जागाच नाही, हार्ड डिस्क आमची फुल आहे. आता ती हार्ड डिस्क डिलीट करावी लागेल, फॉर्मेट करावं लागेल आणि नवीन त्यात काहीतरी भरायची वेळ आलेली आहे. 25 वर्षानंतर ह्या पोराला जबाबदारी मिळाली आणि शिवाजी महाराज ते अफजल खानाला भेटतात वगैरे. बघा, जर इथे शिवाजी महाराजांनी जीवा मालेच्या ऐवजी वेगळा माणूस उभा केला असता आणि तो माणूस जर कुठेतरी तंबाखू मळत कुठेतरी गुटखा खात उभा राहिला असता, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडची उशीर झाली असती तर शिवाजी महाराजांचा जीव गेला असता. म्हणजे हा माणूस किती अलर्ट उभा राहिला पाहिजे, त्या हातात पट्टा घेऊनच उभा राहिला पाहिजे. आणि ते सगळे ऍक्शन रिॲक्शन होत असताना अफजल खानाची भेट वगैरे झालेली आहे आणि बरोबर जसं वाटलं होतं महाराजांना तसं सय्यद बंडा चालून आला. आणि सय्यद बंडा चालून आल्यानंतर महाराज बघतायत उघड्या डोळ्यांनी की सय्यद बंडाचा वार माझ्यावरती होतोय, महाराजांचं लक्ष त्या पट्ट्याकडे आहे आणि इकडून ह्या पट्ट्याने उडी मारलेली आहे. सय्यद बंडाचा हात त्या पट्ट्यासकट वरच्या वर इथून कापून टाकलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या अंगावर पट्ट्यासकटचा तो हात जस्ट असाच नॉर्मली पडलेला आहे. जर तिथे जीवा महालेने उडी हळूच मारली असती, कमी वेगाने मारली असती किंवा त्याचा नियम चुकला असता तर मला वाटतं शिवाजी महाराजांचा इतिहास तिथेच संपला असता. आणि म्हणून मॅनेजमेंटचं हे पहिलं तत्व आहे की तुम्ही योग्य माणसांची निवड केली पाहिजे. यु मस्ट
चूज द राईट पर्सन. याला मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये ऑर्डर असं म्हणतात. हे एक प्रिन्सिपल आहे मॅनेजमेंटचं. ऑर्डर म्हणजे योग्य माणसाला योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य पद्धतीचं काम सांगितलं पाहिजे. ज्याला कम्प्युटर माहीत नाही तुम्ही त्याला इंटरनेट सांगू नका. आणि ज्याला म्हस कशाला म्हणतात त्याला तुम्ही धार कडायचा उद्योग सांगू नका. ज्याला जे जमतं त्याला तेच दिलं पाहिजे. भलत्याला भलतंच दिलं तर त्याचा भलताच निर्णय येऊ शकतो. आणि शिवाजी महाराजांना ऑर्डर म्हणजे ऍक्सिडेंटली नेव्हर का. एखाद दिवशी यश मिळालं आणि दुसऱ्या दिवशी पराभव झाला ना तर समजायचं ते यश ऍक्सिडेंटल आहे. आणि ज्या माणसाला यश सातत्याने मिळतं ना याचा अर्थ स्पष्ट आहे ते प्लॅन यश आहे. ते ठरवून यश आहे म्हणजे त्या माणसाचा जन्मच यशासाठी झालाय आणि तो त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. हे ऑर्डर नावाचं तत्व काय असं अचानक प्रकट होत नाही, ऍक्सिडेंटल पण नाही. शिवाजी महाराजांनी जशी जीवामालेची योग्य प्रकारे योग्य वेळी योग्य ठिकाणी माणूस निवडला हे अपघाताने नाही. दुसरे पण प्रसंग सांगतो तो म्हणजे महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो ड्रामा स्कूल नव्हते, ऍक्टिंग स्कूल नव्हते. पण महाराजांनी शिवा काशीद नावाचा एक माणूस निवडला आणि त्याला सांगितलं तुला फक्त 2 तासाचं ट्रेनिंग देणार आहे आणि 4 तास तुला ऍक्टिंग करायची आहे. काय इथं 3-3 वर्ष ऍक्टिंग म्हणजे ट्रेनिंग घेतात तरी चित्रपट इंडस्ट्रीत ह्यांचा पत्ता लागत नाही. मी अशी तुम्हाला अनेक उदाहरणं देईल की ते आले एकाच पिक्चर नंतर गायब झाले. प्रोड्युसर पण, डायरेक्टर पण, हिरो पण, हिरोईन पण, कुठं डबऱ्यात गेले काय सांगता येत नाही. इथे काय 2 तासाचं ट्रेनिंग देतो आणि 4 तासाची ऍक्शन करायची, ऍक्टिंग करायची. तू शिवाजी महाराज म्हणून सिद्धीजोरला भेटायचे, 4 तास फक्त त्याला असाच गंडवून टाकायचा आहे की मी शिवाजी महाराज आहे, तहाचे नियम सांगा, चर्चा करा, असं तसं वगैरे. जर इथे शिवाजी महाराजांनी म्हणजे महाराजांची नजर किती पारखी असेल हो? की कोणाला ऍक्टिंग येऊ शकते, कोणामध्ये मी हे तत्वज्ञान पेरू शकतो. बरं, तो माणूस दिसायला पण शिवाजी महाराजांसारखा पाहिजे ना, नाही तर भलत्याच माणसाला.